होती शिवसेना। पुन्हा त्याचे जे प्रश्न आहे त्याचे सर्व प्रश्न याच भागामध्ये सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मी तुम्हाला शब्द देतो, हा गंगूबाईचा तोंड लिहिणाऱ्या आईचा मुलगा आहे आणि ज्याला शब्द दिलेला असेल, खोटा शब्द खोटी आशा कधी मी कोणाला आयुष्यात दाखवली नाही। जे बोलील ते करण्याचा 100% प्रयत्न करील आणि हे सांगतो तो प्रयत्न माझा कधीच वाया जात नाही। आज नाही उद्या, उद्या नाही परवा, देव आणि जनता ते सर्व काम जे जनतेच्या हिताचं आहे ते पूर्ण करण्यासाठी मला नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा माझी बॉम्बेवासियांना या तुमच्या माध्यमातून विनंती करायला आलो आहे। हे चंद्रपूर जातीपातीवर चालणारं नाही आहे, चंद्रपूर हे कष्टकरी सेवेकरीच्या मागे राहणारं शहर आहे। हे मागे दाखवलं आहे, पुन्हा यावेळेस दाखवून द्या आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या। मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, हंसराज विहार असतील, राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, राष्ट्रीय नेते गडकरी असतील, त्या ठिकाणी अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, हे सर्वांनी शब्द दिले आहे। चंद्रपूर विधानसभा, चंद्रपूर जिल्हा ही महाराष्ट्रातला 1 जिल्हा अग्रेसर विकासाच्या पावलावर पुढे जाणारा जिल्हा करण्याचा त्यांनी आपल्याला सांगितल्या गेल्या आणि म्हणून तुमची साथ त्यांच्या आशीर्वादातून आपण चंद्रपूरला एक वेगळं काम करू। सर्वांच्या हाताला रोजगार मिळेल, सर्वांना न्याय मिळेल, सर्वांचे अधिकार सुरक्षित राहतील, आमच्या माया बहिणीला या ठिकाणी सुरक्षिततेने वाचता येईल, सन्मान मिळेल, या दृष्टिकोनातून काम करायचं आहे।